तर चला मानकोली संघ आपण आपली सलामीची जोडी मैदानात पाठवायची आहे. क्षेत्ररक्षण सजून झालेला आहे. निर्धारित चार षटकाचा सामना असेल. पहिलं षटक हे पॉवर प्लेचं षटक असणार आहे. तर चला सलामीची जोडी आपण मैदानात पाठवायची आहे. रूपचंद आणि दयानंद ही जोडी आपण खेळपट्टीवर जाताना पाहतोय. गुरुदत्त मानकोली या संघाकडनं. तर निंबवली या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज. नेहमीप्रमाणे आपण पाहतोय की संघाचा संघनायक सीताराम पहिलं षटक हाताळण्यासाठी आलाय. अतिशय उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन आपण मागच्या सामन्यामध्ये पाहिलं होतं. गोलंदाज सीताराम याच्या माध्यमातून एक षटक हाताळलं होतं. त्या षटकामध्ये दोन गडी बाद करत चार धावा खर्च केल्या होत्या. एक चांगली सुरुवात करून दिली होती आपल्या संघाला. तर आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. दयानंद नॉन स्ट्राईक एंडला रूपचंद. तर पंचांचा अद्भुत इशारा सामन्याला सुरुवात होते. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि षटकातील पहिला चेंडू घेऊन गोलंदाज वलतोय निंबवली संघाचा सीताराम. यावेळेस पहिला चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बीट झालाय फलंदाज, बीट झालाय यष्टीरक्षक आणि चेंडू मात्र नॉनस्टॉप सीमारेषा बाहेर. बाईच्या स्वरूपात चौकार येतोय मानकोली या संघाला. आपण या चेंडूचा विचार केला तर चेंडू मागे कोणत्याही प्रकारची खराबी नव्हती. मात्र यष्टीरक्षक त्या ठिकाणी चुकी करतोय. बीट होतोय ना चेंडू सरळ सीमारेषेबाहेर आपण पाहिला होता. चौकारासोबतच खाते ओपन झाली खा मानकोली या संघाची. यावेळेस अतिशय सुरेख चेंडू एक वेगवान चेंडू हाताळतोय गोलंदाज सीताराम. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आपण दोन्ही चेंडूंचा विचार केला तर दोन्ही चेंडू बीट झालाय फलंदाजचा दयानंद. मात्र एका चेंडूवर बाईच्या स्वरूपात चौकार आला होता मानकोली या संघाचं. खाते ओपन आपण पाहिलं. यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जात आहे. विजय याच्या माध्यमातून षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मिस टाईम फटका चेंडू हवेत आहे. झेल खाली क्षेत्ररक्षक नक्कीच चुकी करतोय आणि चुकीला माफी नाहीये. झेल सुट्टे या चेंडूवर दोन धावा पूर्ण करतोय दयानंद. धावसंख्या दोन ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर आपण सहा पाहतोय. एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल गुरुदत्त मानकोली या संघाची, कारण आतापर्यंत तीन चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या धावफलकावर आहे सहा. आपण पाहतोय खासदार चषक 2019. यावेळेस पुन्हा एकदा मिस टाईम फटका चेंडू हवेत आहे. यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय गुरुदत्त मानकोली या संघाचा. आपण या फटक्याचा विचार केला तर बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नव्हता. मिस टाईम झाला होता. चेंडू थोडा वेळ हवेत होता आणि स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेगला उभा असलेला क्षेत्ररक्षक ज्ञानेश्वर कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आहे. झेल टिपतोय. पहिला गडी बाद झाला दयानंद. नवीन फलंदाज बंडू खेळपट्टीवर येतोय. पाहूया बंडू कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. मात्र रूपचंद वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय. गोलंदाज सीताराम बोलतोय. यावेळेस उजवेष्टी सोडून टाकलेला चेंडू पंच दाद देतात. व्हाईटच्या स्वरूपात एक अवंतर धाव मिळते मानकोली या संघाला. अवंतरशी धावसंख्या पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकर आपण सात पाहतोय. एक गडी बाद झालाय दयानंद.
ज्याने 2 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी। सीताराम यावेळेस अतिशय सुरेख फटका, चेंडू लॉग ऑफ। अतिशय सुरेख फटका लॉन्ग ऑफ लॉन्ग ऑन मधून सरला, चेंडू सीमारेषा बाहेर झाला होता चौकारासाठी। धावसंख्या 4 ने पुढे सरकली, धावसंख्या धावफलकावर 11 11 11 11 धावा 1 गडी बाद पहिलं षटक। यावेळेस हलक्या हाताने खेळून काढले, चेंडूला सन्मान दिलाय, मानवंदना देऊन 1 धाव पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धोकादायक ठरू शकतोय, यस इज गॉन, फलंदाज बाद। धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झालाय। मंडू नवीन फलंदाज संदीप खेळपट्टीवर येतोय, संदीप एक स्फोटक फलंदाज मानला जातोय मानकोली या संघाचा, मात्र या सामन्यामध्ये पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय। तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली, धावसंख्या धावफलकर आहे 12, 2 गडी बाद झालेले आहेत। तर पाहूया आता मात्र दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय। पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहिली, धावसंख्या धावफलकर आहे 12, या षटकामध्ये 2 गडी बाद झालेले आहेत, 1 गडी झेलच्या स्वरूपात बाद झाला, तर दुसरा गडी आपण पाहिला की धावचितच्या स्वरूपात बाद झालाय दयानंद, ज्याने 2 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी। आणि त्यानंतर मात्र बंडू डक 0 धावसंख्येवर बाद झाला। नवीन फलंदाज संदीप खेळपट्टीवर आलाय, मात्र पाहूया दुसरं षटक घेऊन कोणता गोलंदाज येतोय। पाहूया मैदानामध्ये काय घडलंय काय बिघडलंय। नक्कीच खेळाडूला त्या ठिकाणी दुखापत झाली होती आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की खेळाडू बदलला जातोय। तर सुरेश जातोय मैदानामध्ये, गोलंदाज साईनात आलाय, मात्र आपण स्ट्राईक एंडला संदीप याला पाहतोय जो स्फोटक फलंदाज आहे मानकोली या संघाचा। पाहूया कशा प्रकारे फलंदाजी करतोय साईनात। पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू मिस टाइम फटका, चेंडू हवेत आहे, यष्टरक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करत होता, मात्र त्या ठिकाणी अपयशी प्रयत्न आपण पाहिले। या चेंडूवर 2 धावा पूर्ण करतोय संदीप, स्वतःचं खातं ओपन करतोय या 2 धावेशी, आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे, धावसंख्या धावफलकावर 14। अतिशय चांगली सुरुवात म्हणावी लागेल, मात्र 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत मानकोळी या संघाचे। अव्या षटकातील पुढील चेंडू घेऊन गोलंदाज साईनात वळतोय,
यावेळेस बॅटची कडा चेंडू यष्टरक्षकाच्या मागे अडवला जातोय. अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. मात्र या चेंडूवर एक धाव नक्की झाली. जवळजवळ 3 धावा वाचवतोय आपल्या संघासाठी सुरेश. या एका धावेची धावसंख्या 15 पोहोचली आहे. आपण या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. गोलंदाज सायना त्याच्या माध्यमातून मागच्या मॅचचा विचार केला तर मागच्या सामन्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती सायनात या गोलंदाजाने. यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक झेल सुटला गेला त्या ठिकाणी. त्या दरम्यान धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या 17. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु उज्वेष्टी सोडून बाहेर टाकला होता चेंडू. पंच आमच्याकडे वळतात. एक अवांतरच्या स्वरूपात धाव मिळाली. व्हाईट चेंडू. रवी भांबरे सर आणि गणेश पाटील सरांना आपण पंचांच्या भूमिकेत पाहतोय. या स्पर्धेचे आयोजक आहेत. यावेळेस पूल केलाय. चेंडू हवेत आहे. पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण केलं गेलं. त्या दरम्यान पुन्हा एकदा 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धावसंख्या 20. 2 गडी बाद धावसंख्या 20 आपण पाहतोय. चांगली सुरुवात आहे गुरुदत्त मानकुळी या संघाची. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस अतिशय सुरेख फटका. चेंडू काऊ कॉर्नर रिजनमध्ये अडवला गेला. त्या दरम्यान पुन्हा एकदा दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झालाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र फलंदाज त्या ठिकाणी धावतीच्या स्वरूपात बाद झालाय. नवीन फलंदाज राहुल खेळपट्टीवर येतोय. तर पाहूया राहुल कशा प्रकारे फलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. रूपचंद नक्कीच 10 धावांचे योगदान देऊन परततोय, ज्यामध्ये एक चौकाराचा समावेश होता. साईनाथ पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक येतोय, मात्र झेल सुटतोय त्या ठिकाणी. अनंत त्या ठिकाणी चुकी करतोय. या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा आलेले आहेत. षटक समाप्तीचा इशारा. 2 षटकाचे समाप्ती झालेला आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार आहे 23-20. आपण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सीताराम याने. तर आपण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्यात सायनात या गोलंदाजाने. एकंदरीत धावसंख्या 23 असताना 3 गडी बाद झालेले आहेत. बाद होणारे फलंदाज दयानंद रूपचंद आणि बंडू. तुम्ही जवळ जाऊन बोला.
तर आता मात्र तिसरा षटक आणि गोलंदाज आलाय विजयी षटकातील पहिला चेंडू। यावेळेस पहिला चेंडू आपण पाहतोय खराब चेंडू, पंचांनी मात्र नो घोषित केलाय। एक अवांतर धाव मिळते माणकोली या संघाला, धावसंख्या 24। अतिशय चांगली धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय कारण तिसरं षटक मार्गस्थ आहे, अजून षटकातील एकही चेंडूचा खेळ झालेला नाही आहे आणि धावसंख्या 24 आहे। एकंदरीत 12.00 सरासरीने जमा करताना दिसून आला आहे गुरुदत्ता माणकोली। पुढचा चेंडू, यावेळेस बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क नव्हता, स्वतः गोलंदाज चेंडू मागे, जोपर्यंत चेंडू अडवतोय त्या दरम्यान एक धाव पूर्ण करतोय संदीप। धावसंख्या 25। आपण पाहतोय खासदार चषक 20-21, अतिशय उत्कृष्ट असं आयोजन नियोजन या स्पर्धेचं गावदेवी 40+ रांसनोली या संघाच्या माध्यमातून। यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बीट झालाय फलंदाज राहुल, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, चेंडू मात्र निर्धाव गेलाय, बाकीचं काम यष्टरक्षक दत्ता चोख बजावतोय। चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये गोलंदाज विजयाच्या माध्यमातून। यावेळेस स्लोवर चेंडू, वेग परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू, चेंडू हवेत होता, झेल खाली क्षेत्र रक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय राहुल। वेग परिवर्तन करून टाकलेला हा चेंडू होता, बॅट आणि बॉलमध्ये हवा तसा संपर्क नव्हता, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता फलंदाज राहुल याचा, मात्र या फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाजाला, परिणामस्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता। तर नवीन फलंदाज सुनील खेळपट्टीवर आलाय, ज्याला आपण नॉन स्ट्राइक एंडला पाहतोय। यावेळेस चेंडू पायावर आदललाय, एक धाव पूर्ण, दुसरी धाव खेळण्याचा प्रयत्न, चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय सुरेशाचं, त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। या 2 धावेशी धावसंख्या पुढे सरकली आहे, धावसंख्या धावफलकावर 27-27। लेग बायच्या स्वरूपात या 2 धावा आल्या, चेंडू पायावर आदलून गेला होता। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय, स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवतो आणि डायरेक्ट हिट करतोय। फलंदाज या ठिकाणी बाद झालाय संदीप, नवीन फलंदाज रणजित खेळपट्टीवर येतोय। धावसंख्या मात्र स्थिर आहे 27, षटक क्रमांक 3 चालू आहे, गोलंदाज विजय याच्या माध्यमातून हे षटक फेकलं जातंय, अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय या षटकामध्ये गोलंदाज विजय याच्या माध्यमातून। आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद झालेले आहेत आतापर्यंत या षटकामध्ये, एक गडी छेलच्या स्वरूपात बाद झाला तर दुसरा गडी धावचितच्या स्वरूपात बाद झालाय। मात्र सुनील वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय, अतिशय उत्कृष्ट फटका, मात्र सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये, जेलच्या स्वरूपात अजून एक गडी बाद।
नवीन फलंदाज गुरुनाथ खेलपट्टीवर गेलाय। तर आता मात्र रणजित आणि गुरुनाथ ही जोडी आपण खेलपट्टीवर पाहतोय। या षटकाचा विचार केला तर अवघ्या 4 धावा खर्च केल्या गोलंदाज विजयाने। शेवटचं षटक आणि गोलंदाज अनंत आलाय। पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये। मात्र आतापर्यंत आपण विचार केला तर सुरुवात चांगली होती, मात्र त्यानंतर कमबॅक करताना दिसून आलाय एजिस्पट निंबवली हा संघ। षटकातील पहिला चेंडू, यावेळेसचा पहिला चेंडू अतिशय सुरेख फटका, चेंडू हवेत आहे, जेहलखाली क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये। 2 धावा पूर्ण झाल्या, तिसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, फलंदाज या ठिकाणी बाद होतोय धावचीच्या स्वरूपात। असं म्हटलं जात आहे की नेव्हर टेकन चान्स ऑन मिस फील्ड, मात्र या ठिकाणी मिस फील्डवर चान्स घेण्याचा प्रयत्न होता, फलंदाज बाद झाला। नवीन फलंदाज जयदास खेळपट्टीवर आलाय। अनंत वलतोय षटकातील पुढील चेंडू, यावेळेस अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय, यावेळेस पुन्हा एकदा चुकी करतोय। बॅक टू बॅक दुसरा झेल सोडतोय त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक। नक्कीच सुरेश त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकी करतोय, 2 झेल सोडल्या गेल्या। यावेळेस मात्र क्षेत्ररक्षणामध्ये थोडं बदल केलं जातंय। गोलंदाज मात्र चांगली गोलंदाजी करतोय अनंता। षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय। अनंत वलतोय षटकातील पुढील चेंडू, यावेळेस एक वेगवान चेंडू हाताळलाय, कोणत्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न नव्हता, चेंडू मात्र निर्धाव गेलाय। धावसंख्या स्थिर आहे 33। षटकातील काही चेंडूंचा खेळ शेष आहे। अनंता यावेळेस पुन्हा एकदा सुरेख फटका आपण पाहतोय, पहिल्या टप्प्यावर क्षेत्ररक्षण केलं गेलं, एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत। धावसंख्या 2 पुढे सरकते, धावसंख्या धावफलकावर 35। आता मात्र एक सन्मानजनक टोटल आपण धावफलकावर पाहतोय, 35 धावा झालेल्या आहेत। शेवटचं षटक मार्गस्थ आहे, काही चेंडू शेष आहेत आणि या उर्वरित चेंडूमागे जास्तीत जास्त धावा ढोकण्याचा प्रयत्न असेल गुरुदत्त मानकोळी या संघाचा, तर कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल एजिस्पट निंबवली या संघाचा। यावेळेस दुरून खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटानं बॉलमध्ये संपर्क नव्हता, चेंडू मात्र निर्धाव गेलाय। आणि यापुढील होणारा सामना गावदेवी स्पोर्ट रासनोली आणि सोनादेवी टेमगर दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचा आहे।
अनंता पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस चांगला चेंडू आपण पाहतोय आणि तेवढा चांगला फटका होता. चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद. चार षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहिली. धावसंख्या धावफलकार आहे 36. 36 आणि 37 धावांचं आव्हान असणार आहे एजिस्पोर्ट निंबवली या संघासमोर. तर यापुढील होणारा सामना सोनादेवी टेमघर गावदेवी स्पोर्ट रांजनोली दोन्ही संघाचे संघनायक आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. त्याचबरोबर आमचे साथी समालोचक माझे परम मित्र सुनीलजी पवार सर आपल्याला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचं आहे. दरम्यान या ठिकाणी आमचे पंच विनोद नाईक सरांचं आगमन होत आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम विनोद नाईक आणि विक्रम नाईक पंचांच्या भूमिकेत आपण एक बंधूंची जोडी पाहतोय. वेलकम आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे मान्यवर राजाजी भांबरे सरांच्या शुभ हस्ते नाणेफेकी होते. दोन्ही संघाचे संघनायक आलेले आहेत. वेलकम आपला हार्दिक स्वागत आहे. तर नाणेफेकीचा कॉल लागला टेमघर या संघाकडे. राजाजी भांबरे सर आपणास विनंती असेल आपण मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. धन्यवाद. काय निर्णय असेल सत्र रक्षण करण्याचा? आपण या स्पर्धेमध्ये खेळत आहात, या स्पर्धेमध्ये खेळत असताना कसं वाटतंय? चांगली स्पर्धा आहे, एन्जॉय करतो आम्ही. धन्यवाद सामन्यासाठी तुला शुभेच्छा. तर नाणेफेकीचा कॉल जर आपल्या बाजूने लागला असता तर आपण करला असता निश्चितच क्षेत्ररक्षण. चार षटकामध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 40-50. धन्यवाद तुम्हाला देखील सामन्यासाठी शुभेच्छा. आपल्याकडे वेळ कमी आहे, मी त्वरितच समालोचन कक्षाकडे वळतोय. ओव्हर टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. तर आपण चार षटकाची समाप्ती या ठिकाणी पाहिली. धावसंख्या धावफलकर आहे 36-36. 37 धावांचं आव्हान आणि या आव्हानाचा पाठलाग पाहूया कशा प्रकारे करतो एजिस्पोर्ट निंबवली हा संघ. तर गावदेवी स्पोर्ट रांजनोली
यांच्या माध्यमातून केलेलं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. खासदार चषक 2019 गोलंदाज बंडू माणकुली या संघाचा फ्रंट लाईन गोलंदाज. तर सलामीवीर आपण पाहतोय सीताराम आणि दत्ता. षटक क्रमांक पहिला आणि षटकातील पहिला चेंडू यावेळेस पहिला चेंडू खराब चेंडू आपण पाहतोय. नक्कीच चांगला फटका चेंडू जातोय नॉन स्टॉप सीमारेषा बाहेर चौकार. पहिला चेंडू एक खराब चेंडू आपण पाहिला आणि त्या चेंडूचा फार खरफ समाचार आपण पाहिला. सीताराम याच्या बॅटमधून चौकार निघालाय. बंडू पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता मात्र यावेळेस बीट होतोय फलंदाज सीताराम. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. अतिशय सुरेख चेंडू आपण पाहिला. पुन्हा एकदा वळतोय गोलंदाज. यावेळेस पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बीट होतोय फलंदाज. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. बॅक टू बॅक दोन चेंडू निर्धाव आपण पाहतोय. गोलंदाज बंडू याच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर चौका ठोकला होता त्यानंतर मात्र दोन निर्धाव चेंडू आपण पाहिले. कमबॅक करताना दिसून आलाय गोलंदाज. यावेळेस फुलटॉस चेंडू चेंडू हवेत आहे. जेलखाली क्षेत्ररक्षक झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय सीताराम. एक मोठा आदरा बसतो एजीसपोर्ट निंबवली या संघाला सीताराम याच्या रूपाने. फुलटॉस चेंडू होता परंतु जसा चेंडू तसा समाचार काही दिसून आलेला नाही आहे आणि कव्हर क्षेत्रात उभा असलेला क्षेत्ररक्षक गुरुनाथ कोणत्या प्रकारे चुकी करत नाही आहे. झेल टिपतोय. पहिला गडी बाद झाला या ठिकाणी. सीताराम नवीन फलंदाज सुरेश खेळपट्टीवर येतोय. मिस फील्डच्या माध्यमातून ज्या धावा खर्च केल्या होत्या त्या धावा या ठिकाणी वसूल करतोय का पाहूया सुरेश. बंडू यावेळेस चांगला फटका मात्र झेल सुटते त्या ठिकाणी आणि एक चिकी सिंगल पूर्ण होते. चोटी धाव पूर्ण करतोय दत्ता आणि या धाव्याशी स्वतःचं खातं ओपन करतोय. धावसंख्या एकने पुढे सरकली. धावसंख्या धावफलकावर 5. 37 धावांचं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करतोय एजीस्पोर्ट निंबवली हा संघ. गुरुदत्त माणकोली या संघासमोर बंडू पुन्हा एकदा वळतोय. यावेळेस टॅप करण्याचा प्रयत्न होता एक अनपेक्षित उचली घेणारा चेंडू. पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. तर पहिल्या षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक संत शांत सुरुवात आपण पाहतो एजीस्पोर्ट निंबवली या संघाची आणि त्याचं पूर्ण श्रेय जातं ते म्हणजे गोलंदाज बंडू याला ज्याने अतिशय उत्कृष्ट षटक हातलं. पॉवरप्लेचं षटक होतं आणि या पॉवरप्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. आता मात्र उर्वरित 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 षटकामध्ये विजयासाठी 32 धावांची आवश्यकता आहे कारण पहिल्या षटकामध्ये अवघ्या 5 धावा खर्च केल्या बंडू याने आणि त्यामधल्यात एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात यश आलं गोलंदाजाला. बाद होणारा फलंदाज सीताराम याच्या बॅटमधून आपण चौकार पाहिला होता. 4 धावांचं योगदान देऊन बाद झालाय. तर यावेळेस गोलंदाजीमध्ये परिवर्तन होतोय. गोलंदाज संदीप येतोय. शॉर्ट रनअपने गोलंदाजी करतोय मात्र एक चांगला गोलंदाज मानला जातोय माणकोली या संघाचा. मात्र तेवढाच चांगला फलंदाज आपण पाहतोय दत्ता सलामीला आलेला सलामीवीर एजीस्पोर्ट निंबवली या संघाचा. तर पाहूया या षटकामध्ये कशाप्रकारे गोलंदाजी करतोय संदीप.
अपन क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना पाहू शकता। पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर जास्तीत जास्त क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत। एक चांगला फटका येतो दत्ता याच्या बॅटमधून, मात्र काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक आहे। दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज दत्ता बाद होतोय। तर सलामीला आलेला सलामीवीर दत्ता मात्र या ठिकाणी धावचीच्या स्वरूपात बाद होतोय। नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय। मागच्या सामन्याचा हेरो सामनावीर ठरला होता, ज्याने 25 धावांचं योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी। त्यामध्ये 3 चौकार 1 षटकाराचा समावेश होता। यस इज विजय। पाहूया या सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय। आता मात्र एक चांगली फलंदाजी अपेक्षित असेल संघाच्या संघनायकाला, कारण 37 धावांचा पाठलाग करतोय एजीस्पोर्ट निंबावली हा संघ। षटक क्रमांक 2 चालू आहे आणि धावसंख्या धावफलकार आहे 6-2। महत्त्वपूर्ण गडी बाद झालेले आहे। तर बाद होणारे फलंदाज सलामीला आलेले सलामीवीर सीताराम आणि दत्ता। तर वैयक्तिक पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी सज्ज झालाय विजयी। षटकातील पुढील चेंडू, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी दाखवला होता यष्टरक्षकाने, मात्र एक धाव नक्कीच मिळाली या चेंडूवर। एकेरी दुहेरी धावमध्ये काही एक घडणार नाही आहे, अधूनमधून एखादा चौकार षटकार हवा या ठिकाणी एजीस्पोर्ट निंबवली या संघाला, कारण उर्वरित 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 30 धावांची आवश्यकता। यावेळेस हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता, चेंडू मात्र निर्धाव गेलाय। चांगली गोलंदाजी हातालतोय आतापर्यंत संदीप। यावेळेस चांगला फटका आपण पाहतोय, ऑफ ड्राईव्हचा फटका, मिड ऑफला चेंडू उचलला गेलाय। त्या दरम्यान एकच धाव, धावसंख्या 1 पुढे सरकली आहे। धावसंख्या धावफलकावर 8। अतिशय चांगली गोलंदाजी आपण पाहतोय आतापर्यंत मानकुली या संघाची, खास करून संदीप या गोलंदाजाने फार आकर्षित केलंय। यावेळेस अतिशय सुरेख फटका, फुलटॉस चेंडू होता, मात्र डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे। एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद होतोय धावचीच्या स्वरूपात। नरेश माफी सुरेश, काय खेळले नाही म्हणलं ना।
कमीत कमी धावा खर्च करण्याचा प्रयत्न असेल गोलंदाजचा सुनील याचा. यावेळेस अतिशय सुरेख फटका, मात्र चेंडू सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामधून सुटतोय. झेल सोडतोय त्या ठिकाणी उभा असलेला क्षेत्ररक्षक, मात्र या चेंडूवर एकच धाव आली. अतिशय चांगला फटका होता, मात्र या फटक्यामागे तेवढी ताकद झोकता आली नव्हती फलंदाज ज्ञानेश्वर याला. परिणाम स्वरूप चेंडू काही सीमारेषा पार होऊ शकला नव्हता. एकच धाव या चेंडूवर आली. सुनील याने आतापर्यंत चार धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. यावेळेस अतिशय सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू हवेत आहे, चांगलं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि सहजरित्या दोन धावा पूर्ण करतो या ठिकाणी विजय. धावसंख्या 2 ने पुढे सरकली आहे. धावसंख्या धावफलकावर 15, उर्वरित 8 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता निंबवली या संघाला. गोलंदाज सुनील पुन्हा एकदा बोलतोय. यावेळेस पाहूया काय घडलंय, काय बिघडलंय त्या ठिकाणी. त्रिफलाचीच झालाय फलंदाज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. त्रिफलाचीच्या स्वरूपात विजय हा फलंदाज बाद झाला. हताश निराश पावलांनी मात्र परततोय. नवीन फलंदाज साईनाथ खेळपट्टीवर जातोय. आता मात्र विजयाचं समीकरण जर पाहिलं तर शेवटचे 7 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 22 धावांची आवश्यकता आहे. या चेंडूवर एखादा मोठा फटका जर आला तर नक्कीच शेवटच्या षटकामध्ये समीकरण थोडं कमी राहील. याची स्पोर्ट निंबवली या संघाला. धावसंख्या धावफलकावर 15 आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शेष आहे आणि या शेवटच्या चेंडूवर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल नक्कीच. वेलकम विनोद नाईक सर. यावेळेस डावेष्टी सोडून बाहेर टाकला होता चेंडू, पंच आमच्याकडे वलतता. अवंतरच्या स्वरूपात एक धाव आली. याची स्पोर्ट निंबवली या संघाला. धावसंख्या अवंतरच्या स्वरूपात पुढे सरकली आहे. धावसंख्या 16. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा एक खराब चेंडू आपण पाहतोय. बॅक टू बॅक दुसरा वाईट चेंडू. धावसंख्या 17. अजूनही 20 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. याची स्पोर्ट निंबवली या संघाला. यावेळेस मिस टाईम फटका. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रोमध्ये चेंडू अडवतोय. झेलच्या स्वरूपात फलंदाज बाद साईनाथ. आता मात्र उर्वरित 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता असताना नवीन फलंदाज अनंत खेळपट्टीवर येतोय. तर मानकुली या संघाचा गोलंदाज राहुल. पाहूया राहुल कशा प्रकारे गोलंदाजी करतोय या षटकामध्ये. एक महत्वपूर्ण षटक असणार आहे दोन्ही संघांचा विचार केला तर, कारण 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे.
तर पाहूया षटकातील पहिला चेंडू. यावेळेस गोलंदाज आपल्या फॉलोथ्रोमध्ये चुकतोय. सहा चेंडू आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. जवळजवळ 3 मोठे फटके खेळावे लागतील या षटकामध्ये. पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू अनपेक्षित उचली घेणारा चेंडू, बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अतिशय सुरेख सुरुवात आपण पाहतोय. निर्धाव चेंडूची सांगता गोलंदाज राहुल याच्या माध्यमातून. तर समीकरण जर पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 20 धावांची आवश्यकता. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढल्या अक्रॉस द लाईन फटका आपण पाहतोय. मात्र बॅट आणि बॉलमध्ये हवं तसं संपर्क नव्हता. लॉंग लेग सीमारेषेलगत असलेला क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. त्या दरम्यान मात्र एकच धाव आली. आता मात्र 4 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता आहे. 3 षटकार टोकावे लागतील विजयासाठी. फलंदाज ज्ञानेश्वर याला. राहुल मात्र यावेळेस क्षेत्ररक्षणामध्ये थोडा बदल करतोय. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस अतिशय सुरेख चेंडू, कट करण्याचा प्रयत्न होता. मात्र बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. चेंडू मात्र निर्धाव गेलाय. आता मात्र उर्वरित 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. जवळजवळ विजयाच्या उंबरट्यावर आपण पाहतोय गुरुदत्त मानकोळी या संघाला. यावेळेस अंधाधुन खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गेलाय. विजय मात्र या ठिकाणावरनं सुनिश्चित झालेला आहे. 2 चेंडू आणि 19 धावा. षटकातील पुढील चेंडू, यावेळेस चेंडूवर प्रहार झालाय. चेंडू हवेत आहे. झेलखाली क्षेत्ररक्षक गुरुनाथ अतिशय उत्कृष्ट झेल टिपतोय आणि फलंदाज बाद होतोय. 37 धावांचं आव्हान होतं आणि या आव्हानाचा पाठलाग करत असताना खराब परिस्थिती आपण पाहतोय. एजिसपट निंबवली या संघाची, कारण शेवटचा चेंडू शेष आहे आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता. आणि क्रिकेटमध्ये कोणत्या प्रकारचा असा फटका नाही ज्याच्यावर एजिसपट निंबवली या संघाला 19 धावा मिळू शकतात. तर विजयाच्या समीत मानकोळी संघ आणि अशा प्रकारे विजयी संपादन करतो. या ठिकाणी मानकोळी संघ खूप खूप अभिनंदन. तर निंबवली संघाचे देखील कौतुक. चांगली झुंज, चांगली लढत पाहायला मिळाली. तर यानंतर मात्र सोनदेव टेमगर आणि गावदेवी स्पोर्ट रानसुनोली या दोन संघादरम्यान आपण सामना पाहणार आहोत. तर सामन्याचं सामनावीराचं पुरस्कार एक असा गोलंदाज ज्याने 8 धावा खर्च केल्या होत्या, 2 गडी बाद करण्यात यश आलं होतं आणि तो गोलंदाज आहे सुनील. तर सुनील आपण आपल्या सामन्याचं सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी यायचा आहे. तर उपस्थित मान्यवर राजेशजी भांबरे सर, आपल्यास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. आपण सामनावीर पुरस्कारामध्ये पाहतोय जे गिफ्ट टेम्पर आहे विकास बालाराम जोशी मॅन फ्रॉम भादवड यांच्या माध्यमातून आलेलं आहे. जे विनोदजी ठाकरे साहेबांचे जावई आहेत